ओके, ऑनलाइन आवाज येतोय ना सर्वांना? स्क्रीन दिसतोय का पूर्ण? ठीक हो सर। आहे, कोण नाही? मयुरी, ठीक आहे. नितेश पण नाही, मयुरी पण नाही. ठीक आहे ना, बघतो मी त्यांना. ओके, लक्ष द्या इकडे. आता काय, तुम्हाला नॉर्मली हे चॅप्टर जे आहेत हे पूर्ण PDF आहे, मोशन इन वन डायमेन्शन. ओके ठीक आहे, डायमेन्शन म्हणजे काय? एका डायमेन्शन, जसं की एक्स ऍक्सिस मध्ये मोशन होणार, किंवा वाय ऍक्सिस मध्ये मोशन होणार, किंवा झेड ऍक्सिस मध्ये मोशन होणार, म्हणजे तिघा ऍक्सिस पैकी फक्त एकाच ऍक्सिस मध्ये मोशन होईल. आणि याच्या पुढचं चॅप्टर असतं मोशन इन अ प्लेन. काय? प्लेन मध्ये मोशन होणार. आता आपण आधी शिकून घेऊ की ऍक्सिस काय असतं, हे प्लेन काय असतं, एका डायरेक्शन मध्ये मोशन होणं म्हणजे काय, टू डायरेक्शन मध्ये मोशन होणं म्हणजे काय, आणि थ्री डायमेन्शन मध्ये मोशन होणं म्हणजे काय. पहिला टॉपिक तुम्हाला हा माहिती पाहिजे. मग थोड्या आता हे फंडामेंटली क्लिअर करत जाऊ आपण हळूहळू. ॲनिमेटेड व्हिडिओ बघा, नीट क्लिअर होत जाईल. ठीक आहे, आता व्हिडिओमध्ये बघा, हा फुटबॉल जो आहे हा कसा मूव्ह होतोय. हा एक स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय, बरोबर? रँडमली तो बघा कुठेतरी मूव्ह होतोय तो असा. आता प्रत्येक डिफरंट डिफरंट मोशन असतात त्याच्यामध्ये. सुरुवातीला तो एक्स ऍक्सिस मध्ये मूव्ह झाला, म्हणजे यांनी वन डायरेक्शन मोशन परफॉर्म केलं, आदर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस. तीन ऍक्सिस असतात जे एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलरचा अर्थ 90 डिग्री, 90 डिग्री, आणि या दोघांमध्ये पण 90 डिग्री. ठीक आहे, हा भिंतीचा जो कोपरा असतो, भिंतीचा जो कोपरा असतो बघा, एक वरती जातो, एक इकडे जातो, इकडे जातो, तो कोपरा येतो. हे वरची वॉल आहे, ही इकडची आणि ही इकडची, हा तो कोपरा जो असतो ना, हे येते भिंतीचा कोपरा, इकडचा कोपऱ्यातला. ते तीन ऍक्सिस असतात तुमच्या हमेशा, जे म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. ठीक आहे, आता यामध्ये बघा, तिघ एकमेकाला 90 डिग्रीमध्ये आहे. यामध्ये तो जनरली एक्सप्लेन करतोय की तुमच्या एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस हे तीन ऍक्सिस असतात. आपण या ठिकाणी कुठेही एक बॉल वगैरे प्लेस करत असू, तर हा जो असतो हा ओरिजिन असतो तुमचा इथं. ठीक आहे, आणि हा तुमचा रेफरन्स पॉईंट आहे. तुम्ही जे काय कम्पेअर करणार ते या ओरिजिन पासून कम्पेअर करणार आहे पुढे. मग सपोज हा एक फुटबॉल असेल, आता फुटबॉल काही इथल्या पोझिशन मध्ये कुठेतरी लाय करतोय, जो एक्स आणि वाय आणि झेडच्या मध्येच कुठेतरी आहे, म्हणजे तो एक्झॅक्ट एक्स वर नाही, एक्झॅक्ट वाय वर नाही, एक्झॅक्ट झेड वर नाही, मध्येच आहे तो. मग तो तीनही ऍक्सिस वरती त्याचा लाईंग पॉईंट येणार, कारण आता इथं सध्याला तो काय दाखवलाय, झेड ऍक्सिस वर दाखवलेला आहे. ठीक आहे, पूर्वी तो एक्स ऍक्सिस वर होता, नंतर तो आता मूव्ह होतोय बघा. आता त्यांनी काय दाखवलं इथं, तो झेड ऍक्सिस पासून काय झालाय, बॉडी मोशन मध्ये आली. बॉडी जेव्हा कुठली पण मोशन मध्ये येते, ठीक आहे, मग तेव्हा ती वन डायरेक्शन मोशन मध्ये येते किंवा प्लेन मध्ये येते. आता जसं की इथं पॅरलल टू द एक्स ऍक्सिस मोशन चालली, इकडे कार बघा, हा सपोज एक्स ऍक्सिस आहे इकडे. एक असा कलर पाहिजे की जो सर्व ठिकाणी दिसेल. हे बघा, हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा असा, तसा हा पण एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिसला पॅरलल ती कार चालली तिकडनं, मग जर ही एक्स ऍक्सिसला पॅरलल जात असेल तर आपण याला पॅरलल टू एक्स ऍक्सिस मोशन म्हणतो. मग ही वन डायरेक्शन मोशन झाली ना. डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला त्याची? एक्स ऍक्सिसला, कळलं? मग वन डायरेक्शनल मोशन असते ही एक्स ऍक्सिस. आता सिमिलर ही थिंग गोष्ट ही वाय ऍक्सिस मध्ये पण होईल. जर तो वाय डायरेक्शनला गेला, फक्त वाय डायरेक्शनला चाललाय, कुठंच इकडे तिकडे किंवा शिफ्ट होत नाही, सरळ 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 निघून चाललाय, तर ही वाय डायरेक्शन मध्ये मोशन राहील. आणि झेड मध्ये गेला तर झेड मध्ये राहील. मग युनिडायरेक्शनल मोशन किंवा वन डायमेन्शनल मोशन म्हणजे काय? तो एक तर वाय मध्ये जाऊ शकतो असा, किंवा इकडे बघा तो असा वरती खाली झेड मध्ये जाऊ शकतो. कळलं का? लिफ्ट जे असतात ते झेड ऍक्सिस मध्ये जातात. आता हे जे दाखवते त्यांनी मोशन इथं बघा, हे कुठली मोशन आहे? ही एक्स वाय मोशन आहे. एक्स वाय म्हणजे काय? हा एक्स ऍक्सिस होता आणि हा वाय ऍक्सिस होता. ठीक आहे, मग तुम्हाला कुठली मोशन पाहायला भेटते? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये मोशन चालली गेली. हा एक्स ऍक्सिस होता, वाय ऍक्सिस होता, आणि एक्स आणि वाय ऍक्सिसनी तयार केलेला जो रिजन आहे, म्हणजे यांनी तयार केलेलं प्लेन, मग त्यांनी कुठलं प्लेन तयार केलं? हे प्लेन तयार केलंय बघा, हे कळलं? हे कोणी बनवलंय हे प्लेन? एक्स आणि वाय ऍक्सिसनी बनवलं ना हे. आजूबाजूला कोण बाउंड केलंय त्याला बघा, कोणाची बाउंडिंग आहे? इकडे एक्स ऍक्सिसची, इकडे वाय ऍक्सिसची. मग याला प्लेन म्हणतात. मग या प्लेन मध्ये जर ही कार चालणार, ठीक आहे, तर मग आपण म्हणणार की ती एक्स वाय प्लेन मध्ये चालते. ती एक्झॅक्ट एक्स वर चालत नाही, एक्झॅक्ट वाय वर चालत नाही, दोघांच्या मध्ये चालते.
मग त्याला आपण म्हणणार एक्स वाय प्लेन मध्ये ती कार काय करते सध्याला रन करते. मग ते असं असतं बघा, इकडे एक्स ऍक्सिस आहे, इकडे वाय ऍक्सिस आहे आणि कार चालली त्यांच्या मध्येच, कळलं? हीच गोष्ट इकडे पण होऊ शकते. हा झेड ऍक्सिस असा वर आणि एक्स ऍक्सिस इकडे हॉरिझॉन्टल आणि यांच्या मधून कार कुठेतरी गेली अशी, पक्षी वगैरे उडतात तसे. किंवा हा तिसरी पण होऊ शकते, झेड ऍक्सिस असा वर आणि वाय झेड ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस इकडे इकडच्या बाजूला, म्हणजे हे असं इकडे म्हणजे एक वर आणि हे असं, यांच्या मध्ये असं उडत उडत गेला तुझा, कळलं का? एक पक्षी जर या बिल्डिंग्स वरती जाऊन बसला असा इथून इथून या रोड पासून, तर त्याला कुठली मोशन म्हणणार तुम्ही? तो झेड वाय प्लेन असतो. हा इकडची जे मोशन असते ती झेड आणि एक्स मोशन येते, कळलं का? मी बेसिकली तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मोशन कशी असेल तर त्याला कुठल्या प्लेन मध्ये किंवा कुठल्या ऍक्सिस मध्ये असतो ते सांगायचं आहे. जर तो डायरेक्ट एक्स ऍक्सिस वर मूव्ह होत असेल लाईक दॅट, तर एक्स ऍक्सिस मध्ये तो मूव्ह होतोय म्हणजे वन डायरेक्शन मोशन आहे. वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस मध्ये मूव्ह होत असेल वन डायरेक्शन मोशन आहे. वाय ऍक्सिस मध्ये मोशन होत असेल वन डायमेन्शन मोशन आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस, पण जेव्हा तो प्लेन मध्ये मूव्ह व्हायला लागतो, प्लेन म्हणजे काय? या दोन ऍक्सिसने बनवलेला स्पेसला प्लेन म्हणतात, ठीक आहे? आता तसं इथं प्लेन कोण आहे? तर हा जो स्पेस आहे एवढा हा प्लेन आहे. कोणाचा? या एक्स आणि झेडचा, कळलं का? म्हणजे हा झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसने बनवलेला आहे, म्हणजे एकला एक्स झेड प्लेन म्हणतात, ठीक आहे? हा इकडचा जो प्लेन आहे कुठला? इकडच्या साइडचा. हा हा झेडनी आणि वायनी बनवलेला. या प्लेन मध्ये जर कोणी मूव्ह होत असेल तर याला तुम्ही म्हणणार की हा वाय झेड प्लेन मध्ये मूव्ह होत आहे, ठीक आहे? आणि जर सपोज कोणी या प्लेन मध्ये मूव्ह होत असेल इकडे इकडच्या खालच्या, जसे की कार मूव्ह होत होती बघा, मग हे कुठल्या प्लेन मध्ये लाय होतील? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे एक्स वाय प्लेन. मग प्लेन तीन प्रकारचे असतात, एक्स झेड वाय झेड एक्स वाय. डायग्रामॅटिकली असे दिसतात, प्रॅक्टिकली थोडे वेगळे दिसतील. आता इथे बघा, हे डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला इकडे इकडे रोड कडे आणि या कार कडे लक्ष ठेवा. आता ही जी मोशन आहे ही झेड एक्स प्लेन मधली मोशन आहे. झेड एक्स का? तुम्ही नीट बघा, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. झेड ऍक्सिस म्हणजे हाईट दाखवतो, एक्स ऍक्सिस लेंथ दाखवतो, कळलं? नाही कळलं? हा, मग आता ही जी काहीतरी कॅनन आहे, यानी जो बॉल थ्रो होतोय तो बॉल कसा थ्रो होतोय? तो थोडा लेंथवर पण चाललाय आणि थोड्या हाईटवर पण आहे, मिक्स आहे ना ती मोशन. मग ही कोणत्या प्लेन मध्ये होते? ही अशी ही मोशन होते झेड आणि एक्स प्लेनच्या मध्ये, एक्स झेड प्लेन मध्ये, कळलं? ऑनलाईन कळलं का रे? नसेल कळलं विचारा, हे बऱ्याच वेळेस रिपीट झालंय म्हणून मी फास्ट घेतोय थोडं. एक्स झेड ची मोशन झाली असं कॅनन वगैरे जर थ्रो करत असेल तर ते हाईट पण घेते आणि लेंथ पण घेते, म्हणून एक्स आणि झेड दोन्ही ऍक्सिस येतात. जर हीच कॅनन इकडच्या बाजूनी थ्रो केली आपण वाय ऍक्सिसच्या बाजूनी, म्हणजे बॅक साईडला बघा, आता इकडे वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे? तिकडच्या बाजूला काय होता? झेड ऍक्सिस होता. आणि ही परत हाईट पण घेते, म्हणजे वाय ऍक्सिसची लेंथ घेणार ते इकडची आणि हे हाईट घेणार, म्हणजे ते इकडच्या बाजूनी थ्रो होते असं आणि हे इकडच्या बाजूनी झालं होतं, कळत? मग ते या प्लेन मध्ये म्हणजे कुठलं प्लेन झालं? वाय झेड प्लेन झालं. मग आता ती मोशन वाय झेड प्लेन मध्ये व्हायला लागली, कळलं का? मग तीनही प्लेन सांगितले तुम्हाला, कार जर अशी इकडे येत असेल तर एक्स झेड. आता नॉर्मली हे हा स्पेसमध्ये मोशन होणं म्हणजे काय? आता हे एरोप्लेन आहे बघा, हे स्पेसमध्ये मोशन होते. स्पेस म्हणजे काय? जो काय स्पेस असेल. मग स्पेसचा अर्थ काय असतो? झेड वाय आणि एक्स तीनही ऍक्सिस इथे व्हॅली होणार. काय होणार? व्हॅली होणार. हा, मग हा एरोप्लेनला असं नाही ना की तो फक्त एका प्लेन मध्येच चालेल, तो इकडे जाईल मग थोडा रिटर्न येईल, मग पुढे जाईल, पुन्हा रिटर्न येईल, कुठेही फिरेल. मग ही जी मोशन असते, जसे की पॅरेटची मोशन किंवा बर्डची मोशन किंवा एरोप्लेनची मोशन वगैरे जे असते, ते वन डायरेक्शन किंवा टू डायमेन्शन नसते, ते थ्री डायमेन्शन असते. त्याच्यामध्ये एक्स पण व्हॅल्यू होतो, वाय पण व्हॅल्यू होतो आणि झेड पण व्हॅल्यू, त्याला लेंथ पण असते, ब्रेथ पण असते आणि हाईट पण असते, कळलं? मग हे आपण इन स्पेस असलेली मोशन म्हणतो. मग ही थ्री डायमेन्शनल मोशन झाली, कळलं का? हे बघा, तो मूव्ह होतोय इकडे येऊन पुन्हा इकडे जायला लागला, म्हणजे यांनी काय झालं? एक्स व्हॅरी झाला, वाय व्हॅरी झाला आणि झेड पण व्हॅरी झाला. आता बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर काय? हा बॉल जरी तो थांबलेला आहे तो रेस्ट मध्ये होती, आता ही कशी झाली? मोशन मध्ये आली, यांनी वाय ऍक्सिस मध्ये मोशन केली होती बघा, ठीक आहे? बेसिक बेसिक सांगितलं त्यांनी. आता हे फ्रेम ऑफ रेफरन्स लक्षात ठेवायचं बघा. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय?
की आपण एका एका रेफरन्सच्या कंपॅरिझन मध्ये बाकी सगळं काय करतो, कंपेअर कंपेयर करतो. नाही, प्रेमा प्रेफरन्स आपले ऍक्सिस असतात, एक्स वाय आणि झेड. आपण सगळ्या गोष्टी यांच्याशीच कंपेअर करतो. ऍक्च्युली एक्स वाय झेड एक्झिस्ट करत नसतात, आपण इमॅजिनरी बनवतो त्यांना. एक फिक्स पॉईंट पासून जर ही कार जात असेल, ठीक आहे, आपण एक फिक्स पॉईंट घेतला होता कुठेतरी तिकडे 0, बरोबर, आणि त्या फिक्स पॉईंट पासून ही कार कुठे चालली, पुढे चालली इकडे फॉरवर्ड डायरेक्शनला. मग ती एक्स डायरेक्शनला चालली आहे, वाय मध्ये काही चेंजेस होत नाही आहेत, आणि हा एक फिक्स पॉईंट आहे, त्याच्यापासून ती मोशन मध्ये आहे. आपण म्हणतो याचा फ्रेम ऑफ रेफरन्स कोण आहे, ओरिजिन आहे. काय ओरिजिन ओरिजिन पॉईंट हा त्याचा फ्रेम ऑफ रेफरन्स होता. आपण तिथून आता कम्पेअर करणार की ती कार कुठे चालली, ती एक्स डायरेक्शनला चालली का वाय डायरेक्शनला चालली, किती डिस्टन्स पुढे गेली, किती डिस्टन्स मागे आली, याला फिक्स पॉईंट म्हणतो आपण, आणि यालाच आपला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. कळलं का? ऑनलाईन फेड आउट. हॅलो, ऑनलाईन नो आहेत का? आर्या, मयुरी, पूर्वा, पुष्कर, श्रुती, बोलत चला क्लासमध्ये, प्रॉब्लेम आले की? कार्तिक नाही आज, नितेश पण नाही. नहीं अच्छा, हे बघा, मग हा प्रेमा प्रेफरन्स झाला तुमचा, ठीक आहे. आता हे बेसिकली एक सांगितलं त्यांनी की हा ओरिजिन पासून फक्त एक्स डायरेक्शनला चाललाय, मग हा युनिक युनिक डायमेन्शन मेन्शन करतो, म्हणजे वन डायरेक्शनल मोशन आहे. हा वाय ऍक्सिसला चाललाय, म्हणजे हा वाय ऍक्सिस मध्ये चाललाय, म्हणजे हा व्हर्टिकली चाललाय, असा हॉरिझेंटली चाललाय. मग वन डायमेन्शनल मोशनचे दोन प्रकार असतात, तीन प्रकार असतात ते, एक्स वाय झेड तिन्ही ऍक्सिस मध्ये जाऊ शकते. आता ही जी मोशन आहे ही वन डायमेन्शनल मोशन नाही, ही टू डायमेन्शनल मोशन झाली. का झालं? कारण तो कंटिन्युअसली काय होतो, मूव्ह होत राहतो, म्हणजे तो इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, तिकडनं तिकडे. फक्त त्याच्यामध्ये पण काय होतंय, हॉरिझेंटलच होत आहे ना, हाईट होते का त्याच्यामध्ये काही, म्हणजे असं उड्या मारत नाही ना तो वर, ही कार अशी वर जम्प करते का किंवा खाली जम्प करते का, अशी नाही होत जनरली. आपण अप्रॉक्सिमेटली काय पकडतोय, तो हॉरिझेंटली फिरतोय असं, जो काय फिरतोय ते. कळलं? याच्यात फक्त दोनच ऍक्सिस व्हॅरी होतील, कुठले, एक एक्स आणि एक वाय. तो कधी वाय झेड ऍक्सिस कधी व्हॅरी झाला असता, जेव्हा त्याने हाईट घेतली असती, त्याची हाईट कमी जास्त झाली असती. तर आता आता थोडीफार होईल, पण ते कनिग्रिजिबल आहे. कळलं? त्याला तुम्ही इथं तुम्ही काय म्हणणार, मग हे टू डायमेन्शनल मोशन. काय कोणच्या टू डायमेन्शन व्हॅरी होते, त्यांनी एक्स आणि वाय व्हॅरी होते. मग हेच गोष्ट असते टू डायमेन्शन आणि थ्री डायमेन्शन मध्ये. थ्री डायमेन्शन मध्ये आपल्याला थर्ड ऍक्सिस पण दिसतो, ज्याच्याने हाईट आणि डेप्थ कळते, आणि टू डायमेन्शन मध्ये फक्त लेंथ आणि ब्रेथ दिसतो. आता हा एरोस्पेस आहे ना, हा थ्री डायमेन्शनल मोशन आहे. आता हा एरोप्लेन खालून वरती, वरतून खाली, म्हणजे हा लेंथ पण करतोय, ब्रेथ पण करतोय, आणि हाईट पण करतोय, तीनही गोष्टी कव्हर करतो ना तो. मग तो थ्री डायमेन्शनल मोशन मध्ये. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? रेक्टिलिनियर मोशनचा बेसिकली अर्थ असतो स्ट्रेट लाईन मोशन. काय? स्ट्रेट लाईन मोशन. ठीक आहे, स्ट्रेट लाईन मोशनलाच रेक्टिलिनियर मोशन सुद्धा म्हणतात, किंवा स्ट्रेट लाईन मोशनला अजून एक दुसरा वर्ड आहे, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, वन डायमेन्शनल मोशन, स्ट्रेट लाईन मोशन आणि रेक्टिलिनियर मोशन, तिघांचा एकच अर्थ आहे, मिनिंग यांचं कसं आहे, सेम आहे. ठीक आहे, मग शब्द कुठलाही वापरला तरी अर्थ एकच असतो, वर्डिंग चेंज करतात बिकॉज कन्फ्युजन क्रिएट करायचं असतं. रेक्टिलिनियर मोशन मध्ये तेच आहे, गाडी काय करते, स्ट्रेटली मूव्ह होते कोणत्याही ऍक्सिस मध्ये. आता नॉर्मली ती एक्स ऍक्सिस मध्ये चालली सर, ठीक आहे, मग जेव्हा ती फक्त एक्स ऍक्सिस मध्ये किंवा फक्त वाय ऍक्सिस मध्ये किंवा फक्त झेड ऍक्सिस मध्ये मूव्ह होते, त्या मोशनला तुम्ही त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणू शकता. आता फक्त वाय ऍक्सिस मध्ये मूव्ह होते हे पण रेक्टिलिनियर मोशन, आणि फक्त झेड ऍक्सिस मध्ये मूव्ह होईल ते पण रेक्टिलिनियर मोशन आहे. ठीक आहे, आता हे काही साईन कन्व्हेन्शन असतात आपले ठरलेले. आता हे नॉर्मली तुम्ही ते मॅथमॅटिक्स मध्ये याचा स्टडी केलेला असेल, 9, 10, 8, 7 पासून आपण स्टडी केलेला असतो मॅथमॅटिक्स मध्ये. आपल्याला हे माहिती असतात, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कुठल्या बाजूला असतो, राईटला, राईट साईडने कुठल्या एक्स ऍक्सिसची कुठली साईड असते, पॉझिटिव्ह साईड. एक्स ऍक्सिसची निगेटिव्ह निगेटिव्ह साईड कुठल्या बाजूला येते, लेफ्टला. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसची पॉझिटिव्ह साईड कुठे येते, वरती. आणि एक्स वाय ऍक्सिसची निगेटिव्ह साईड कुठे येते, डाऊनवर्ड. हे साईन कन्व्हेन्शन फिजिक्स साठी शिकलेले तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये.
ते मॅथ्स मध्ये तुम्हाला याच्यासाठी शिकवलं गेलं, हे साईन कन्व्हेन्शन आपण फॉलो करतो. जर तो एक्स ऍक्सिसच्या राईट साईडला जाईल तर आपण पॉझिटिव्ह डिस्टन्स घेतो, लेफ्टला जाईल तर निगेटिव्ह घेतो, वर जाईल तर पॉझिटिव्ह घेतो, खाली जाईल तर निगेटिव्ह घेतो. कळलं? साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. मग आता सपोज आपण काही एक्झाम्पल बघितले होते, मी हे तुम्हाला ऑलरेडी टीच केलंय म्हणून थोडं फास्ट घेतोय, मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे सगळं, फक्त एक ॲनिमेशन माहिती पाहिजे म्हणजे लवकर लक्षात राहते. आता एक ह्युमन आहे, हा काय करतोय, इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करतोय बरोबर, हा काय करतोय एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ना काहीतरी, मग एक टोटल तो पाथ काहीतरी ट्रॅव्हल करणार. मग तो पाथ आता आपण इथं क्लिअर करू, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये एक्झॅक्ट काय फरक असतो, तेच कंडिशन असतात, फक्त इथं थोडं अॅनिमेशन आहे, थोडं बेटर जाईल. मग यांनी काय एक्स ऍक्सिस मध्ये मोशन दिली तुम्हाला, ठीक आहे, कुठल्या एक्स ऍक्सिस मध्ये, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये. मग हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये मोशन क्रिएट करतोय, सुरुवातीला त्याचा टाइम आणि डिस्टन्स किती होतं, त्याचा डिस्टन्स पण झिरो आहे आणि टाइम पण झिरो आहे. मग टाइम झिरो असताना, डिस्टन्स झिरो असताना तो स्टार्ट करणार आणि तो ए पॉइंट पर्यंत आणि बी पॉइंट पर्यंत जाणार. कळलं? आता पुढे बघा, तो कॅरी करतोय डिस्टन्स, आता तो एक एका डायरेक्शनने चाललाय की नाही एक्स ऍक्सिस मध्ये, म्हणजे ही वन डायमेन्शनल मोशन झाली किंवा रेक्टिलिनियर मोशन झाले. आता याचा जो पाथ त्याने ट्रॅव्हल केलाय ओ पासून ए पर्यंत, तो 36 मीटरचा आहे. सपोज टोटल पाथ किती, हा 36 मीटरचा, ए पासून झिरो पासून ओ पर्यंत. आणि जर सपोज तो झिरो पासून ते परत घेतलं, त्याने ए पर्यंत गेला 36 मीटर, आणि ए पासून पुन्हा बी पर्यंत आला किती मीटर, 12 मीटर. मग आता त्यांनी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं, आता हे नॉर्मली आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, तो जेवढं काही ट्रॅव्हल करेल तेवढं सगळं डिस्टन्स मध्ये कॅल्क्युलेट करतो आपण, म्हणजे टोटल ट्रॅव्हल पाथ. मग टोटल ट्रॅव्हल पाथ काय होतो त्याचा, हे बघा, इथून इथून इथपर्यंत 36, ठीक आहे, आणि हे इथून इथपर्यंत जे रिटर्नचे 12, यांची सम करायची, मग किती होणार ते 48. हे त्यांनी टोटल डिस्टन्स कव्हर केलंय, ठीक आहे. आणि जर मी प्रश्न बोलला डिस्प्लेसमेंटचा, तर डिस्प्लेसमेंट मध्ये काय कनेक्शन येईल, तर याची फायनल पोझिशन इथं आहे, कळलं, आणि इनिशियल पोझिशन इथं होती, तर फायनल आणि इनिशियलच्या मध्ये स्ट्रेट लाईन मारायची. मग स्ट्रेट लाईन काय येईल त्यांच्यामध्ये, सरळ ही येईल. मग हे जे डिस्प्लेसमेंट येईल याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणणार. मग काय येईल डिस्प्लेसमेंट, टोटल 36 होतं इथून इथपर्यंत, ठीक आहे, त्यातून तुम्ही हे इकडचं 12 मायनस करून टाका, कळलं, म्हणजे एवढं डिस्टन्स मिळणार. डिस्प्लेसमेंट काय मिळेल मग, 36 मायनस 12, 24 मीटर हे डिस्प्लेसमेंट झालं आणि 48 मीटर हे डिस्टन्स झालं. बघून घ्या व्हिडिओ, कळून जाईल आता. हे बघा, पाथ ट्रॅव्हल ओए प्लस उभी करावं लागेल, ओए त्यांनी 36 केलंय, ओबी 12 केलंय, मग ओए प्लस ओबी करणार, सो 36 प्लस 12 दॅट इज 48 मीटर. 48 मीटर इज टोटल ट्रॅव्हल पाथ, दॅट मीन्स डिस्टन्स. आणि राहिला प्रश्न आता डिस्प्लेसमेंटचा, हा डिस्प्लेसमेंट घेतला नाही त्यांनी, पुढे घेणार तो तेच मध्ये. इथं बघा, हे समटाईम्स काय असतं, तुम्ही जे डिस्टन्स जाता ते कुठल्या डायरेक्शनला जाता हे सांगितलं त्यांनी इथं, एवढं महत्वाचं नाही. हे डिस्प्लेसमेंट काढलं त्यांनी, हे पण झालं माझं क्लिअर. आता बघा, इनिशियल आणि फायनल पोझिशन इथं काहीतरी हा नवीन एक कॉन्सेप्ट आहे, हे परत तेच चाललंय, तो माणूस चाललाय तिथून इथपर्यंत, ओ पासून ए पर्यंत, पुन्हा ते डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचे झमेले तिथं. आता ही केस होईल बघा, ही केस काय झाली, ते मागची एक केस सांगितली होती तुम्हाला मी बघा, हा 30 याने आतापर्यंत काय केलं ते समजून घ्या, हा झिरो पासून कुठपर्यंत गेलाय, ए पर्यंत गेलाय, ठीक आहे, किती डिस्टन्स गेलाय, 36, हे 36 ओए त्यांनी पार केलं, आणि पुन्हा तो ए पासून पुन्हा काय पुढे चाललाय, तो झिरो पर्यंत, म्हणजे पुन्हा तो किती पार करणार, 36 निगेटिव्ह, आणि हे 36 पॉझिटिव्ह, पुढे जाणार तर पॉझिटिव्ह, मागे येणार तर निगेटिव्ह, कारण एक्स ऍक्सिस आता हा ओरिजिन झाला तर मागे गेला म्हणजे एक्स ऍक्सिस निगेटिव्ह होतो, आणि राईट डायरेक्शनला गेला म्हणजे पॉझिटिव्ह होतो. मग हे पॉझिटिव्ह येतं, हे निगेटिव्ह येतं, मग तुम्हाला जर डिस्प्लेसमेंट विचारला कोणी, मग डिस्प्लेसमेंट काय येईल, 36 मायनस 36 आन्सर येईल 0, तर डिस्टन्स काय येईल, 36 प्लस 36, का, कारण डिस्टन्सच्या वेळेस डायरेक्शन घेत नाही, मग किती, ही गोष्ट परत क्लिअर केली की जर तुम्ही त्याच इनिशियल पोझिशन पासून
तिथंच फायनल पोझिशनला आला, तर शेवटी डिस्टन्स तो डबल होता पण डिस्प्लेसमेंट झिरो होता. ठीक आहे, हा ग्राफ समजून घ्या, हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. आहे चालायला लागले. हे बघा काय होतं इथं, नॉर्मली जर कार रेस्ट मध्ये असेल, नॉर्मली जर कार रेस्ट मध्ये असेल म्हणजे आता इथं काहीतरी कार थांबलेली आहे आणि ती कशा कोणत्या स्टेट मध्ये येते, रेस्ट मध्ये. तर सपोज आपण असं मान्य करू की हा 40 मीटर डिस्टन्स गेलेला आहे, काय केलं त्याने, कार इथं होती, इथून इथपर्यंत कुठपर्यंत आली, 40 मीटर डिस्टन्स पर्यंत आली आणि थांबली इथं. कशामध्ये आली ती, रेस्ट मध्ये. आपण काय म्हणणार, हा एक्स ऍक्सिस जो आहे हा टाइम दाखवतो आणि वाय ऍक्सिस जो आहे तो डिस्टन्स दाखवतो, कळलं. मग आता तुम्ही काय केलं, 0 मीटर पासून तुम्ही 40 मीटर पर्यंत आला होता, म्हणजे इथून इथपर्यंत आला होता. मग इथं आल्यानंतर तुमची बॉडी कशामध्ये गेली, रेस्ट मध्ये गेली. मग रेस्ट मध्ये गेली म्हणजे याचा अर्थ तुमचं डिस्टन्स वाढणार आहे का, आता डिस्टन्स नाही वाढणार ना, पण मग टाइम तुमच्यासाठी थांबतो थोडी ना, नाही थांबत. मग टाइम कंटिन्यू सुरूच असतो, मग टाइम सुरू असतो पण डिस्टन्स वाढत नाही. मग तो ग्राफ कसा येईल, डिस्टन्स 40 राहील पण टाइम सुरूच राहील. बघा 10 सेकंड, मग 20 सेकंड, मग 30 सेकंड, मग 40 सेकंड, मग 50 सेकंड. मग हा जो ग्राफ असतो हा कुठला ग्राफ आहे, हा बॉडी रेस्ट मध्ये असतानाचा ग्राफ आहे. ग्राफ बघून आपल्याला स्टेट कळली पाहिजे, तरच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह टॅकल करता येईल, अदरवाईज तुमचं नॉलेज काही कामाचं नाही आहे. ठीक आहे, आता हा ग्राफ बघून आपल्याला लगेच कळलं पाहिजे की याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट वाढायचं नाव घेत नाही. डिस्प्लेसमेंट कसं झालंय, कॉन्स्टंट, आणि टाइम कसा होतोय, इन्क्रीज. टाइम वाढतो पण मग पोझिशन हलत नाही, म्हणजे याचा अर्थ बॉडी कशामध्ये, रेस्ट मध्ये. कशामध्ये, रेस्ट मध्ये. हा ग्राफ बघून कळलं पाहिजे. ऑनलाईन समजलं का, नाही मग गेलाय तो आधीपासूनच 40 ला आहे. असं कसं काय, म्हणजे तो आधीपासून 40 लाच लाय करतो आणि 40 पासून स्टार्ट करतोय, कळलं का. थोडं वाढेल तिकडे. आता इथं बघा हा 0 वरती होता, आता आता तुमची केस आली इथे, 0 पासून तो एक सर्टन डिस्टन्स वर जाईल आणि तिथं रेस्ट मध्ये येईल. मग आता काय होईल, हे बघा वाढत चाललंय, बघा कार डिस्टन्स कव्हर करते तस तसं डिस्टन्स वाढत चाललंय. तुम्ही या ग्राफ कडे लक्ष ठेवा, बघा 10 सेकंड मध्ये तो 20 मीटर वरती पोहोचला, इथून तर इथपर्यंत 20 मीटर लागले, त्याला किती सेकंड टाइम लागला, त्याला 10 सेकंड टाइम लागला. म्हणजे तो कॉन्स्टंट स्पीडने वाढत चाललाय, काय कॉन्स्टंट स्पीड. तुम्ही नीट जर बघितलं तर 10 सेकंड मध्ये 20 जातो तो, मग पुढच्या 20 ला तो किती जाईल, 40, मग 30 सेकंड मध्ये तो 60 ला टाकेल. म्हणजे तो प्रत्येक वेळेस इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स गेन करतो, प्रत्येक 10 सेकंडला तो 20 मीटर डिस्टन्स जातो, कळलं का. मग याला तुम्ही काय म्हणणार, युनिफॉर्म वेलॉसिटी. काय, वेलॉसिटी किंवा स्पीड शब्द आपला तरी चालेल, डायरेक्शन कन्सिडर नाही केली तर स्पीड, डायरेक्शन कन्सिडर केली तर वेलॉसिटी. ठीक आहे, युनिफॉर्म हा शब्द कधी वापरला जातो, जेव्हा आपण इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल टाइम मध्ये कव्हर करतो. म्हणजे आता तुम्ही जर ऑब्झर्व केला हा ग्राफ तर तुम्हाला एक गोष्ट कळेल याच्यामध्ये, हा 10 सेकंड मध्ये 20 मीटरच डिस्टन्स जातो. आता पुढच्या 10 सेकंड मध्ये त्यांनी किती जायला पाहिजे, मग 40 पर्यंत जायला पाहिजे. यांनी 10 सेकंड वाढवले की इथं पण 20 ने डिस्टन्स वाढलं पाहिजे, कळलं. पुढचे 10 सेकंड वाढले की पुन्हा 20 ने डिस्टन्स वाढलं पाहिजे, म्हणजे पुढचा पॉईंट 60 ला भेटेल. सांगतोय मी, कॉन्स्टंट म्हणजे काय किंवा युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म स्पीडचा ग्राफ कसा येतो, मग हा असा सरळ येतो, तो असा, कळलं का. अशी सरळ स्ट्रेट लाईन कॉन्स्टंट का, ती स्ट्रेट लाईन येते बिकॉज इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर होत राहत, मग त्याची पीक पॉईंट पॉईंट तुम्हाला भेटत जातं, त्या सगळ्या पॉईंटला कनेक्ट केलं की तो ग्राफ युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म स्पीडचा ग्राफ तयार होतो. आता ही केस ती नाहीये, हा काय करतो, हा 40 पर्यंत जातो आणि 40 किंवा 50 पर्यंत जाऊन तो रेस्ट मध्ये येऊन जातो, नाही तो कंटिन्यू जायला लागलाय. ठीक आहे, 60 ला येऊन रेस्ट मध्ये आला तो. आता इथे त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की हे कॉन्स्टंट झालेलं आहे, प्रत्येक 10 सेकंडला 20 चा किंवा फरक पडलेला आहे बघा.
आता ही तिसरी केस आहे बघा, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट राहत ना, डिस्प्लेसमेंटच आहे ते, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स या केस मध्ये एकच आहे का, कारण तो डायरेक्शन पण चेंज करत नाही आणि पाथ पण त्याचा स्ट्रेट लाईन आहे. हे मागच्या वेळेस क्लिअर केलं होतं मी तुम्हाला, जर तो डायरेक्शन नाही बदलणार आणि पाथ पण नाही बदलणार तर ते डिस्टन्स डिस्प्लेसमेंट मध्ये काही फरक राहत नाही, त्यामुळे व्हेलॉसिटी स्पीड मध्ये पण काही फरक पडत नाही, फक्त डायरेक्शन घ्यायची का नाही घ्यायची हा मुद्दा राहतो. पण पॉझिटिव्हच येते ना, तो डायरेक्शन पण चेंज करत नाहीये, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही दोन्ही शब्द सारखे वापरले तरी चालतात. मग आता इथली केस बघा, इथं काय होतंय, ही कार आहे, ही मूव्ह होणार आहे झिरो पासून कुठपर्यंत काहीतरी, लेट्स अजून काहीतरी डिस्टन्स जाते. मग इकडे बघा, हा काय करतोय, ऍक्सलरेट करतोय स्वतःला. आता याचे जर तुम्ही स्पीड नीट बघितली तर तो सुरुवातीला थोडा स्लो स्पीडने जात होता आणि नंतर नंतर तो अचानक फास्ट होऊन गेला. ठीक आहे, बघा तो व्हिडिओ नीट. हा ती कार आता या कार कडे लक्ष ठेवा, याच्या टाइम कडे लक्ष ठेवा, हा सुरुवातीला थोडा कमी स्पीडने जातो आणि अचानक त्याची स्पीड वाढून जाते. हे बघा, कमी स्पीड चालली इकडे, कमी कमी चालली आणि अचानक 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 स्पीड वाढायला लागली, वाढायला लागली, वाढायला लागली, इथपर्यंत स्पीड वाढली, त्याच्यानंतर इथं कॉन्स्टंट झाली आणि त्याच्यानंतर इथं रेस्ट मध्ये आला. आता इथं काय झालं, इथं तीनही गोष्टी झाल्यात बघा, कुठल्या तीन गोष्टी झाल्यात, सुरुवातीला त्याची स्पीड झिरो होती या ठिकाणी, म्हणजे इथं असताना, या ठिकाणी असताना त्याची स्पीड झिरो असल्या कारणाने काय व्हायचं, टाइमही झिरो आणि डिस्टन्सही झिरो. मग नंतर टाइम जात होता पण त्याच्या तेवढं डिस्टन्स ते कव्हर करत नव्हती, सुरुवातीला तो कमी डिस्टन्स कव्हर करतो आणि 4 सेकंड नंतर काय होतं, तो अचानक त्याची स्पीड वाढवून टाकतो, म्हणजे डिस्टन्स जास्त कव्हर करायला लागून जातो कमी टाइम मध्ये. म्हणजे आपण ऍक्सिलरेटर ओढलेला असतो गाडीचं, अचानकच गाडी डायरेक्ट फास्ट होऊन जाते का, स्लो स्लो होते ना, पण ते कॉन्स्टंट पण राहत नाही ना, सुरुवातीला अगदी स्लो असते नंतर अचानकच फास्ट होऊन जाते. मग हे ऍक्सिलरेशन पण असं युनिफॉर्म नाहीये, नॉन युनिफॉर्म आहे. मग इथं इथं डिस्टन्स चेंज होते, वेलॉसिटी चेंज होते, पण ते पण नॉन युनिफॉर्म मेनी चेंज होते, कळलं का. मग हे हा जो पिरियड आहे, हा हा ऍक्सलरेशनचा पिरियड आहे, याच्यामध्ये वेलॉसिटी वाढत चालली आहे किंवा स्पीड वाढत चालली आहे किंवा डिस्टन्स पण वाढत चाललंय नॉन युनिफॉर्म मेनी. इथून काय व्हायला लागले, या पिरियड पासून इथून इथपर्यंत ही स्ट्रेट लाईन आहे, वाटत नाही आहे ना स्ट्रेट लाईन, बघा ब्लॅक कलरची केली मी तिला, मग ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे. स्ट्रेट लाईन जर कव्हर होत असेल, याचा अर्थ ते युनिफॉर्म कव्हर होतं, इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर व्हायला लागतं आणि जेव्हा कर्वेचर येतो तेव्हा ते नॉन युनिफॉर्म होऊन जातो, कळलं. मग हे तुमचं युनिफॉर्म मोशन आहे जो आपण मागचा टॉपिक बघितला, आणि त्यानंतर तो काय होतोय, तो रेस्ट मध्ये यायला लागलाय. आता तो इथं रेस्ट मध्ये आल्यानंतर काय झालं, इथं 300 मीटरला टाइम वाढेल, टाइम वाढेल पण डिस्टन्स वाढणार नाही. मग ग्राफ कसा होईल, पुन्हा स्ट्रेट लाईन होईल पण हॉरिझॉन्टल होऊन जाईल, कारण डिस्टन्स 300 मीटरच राहील इकडे, बघा डिस्टन्स 300 मीटरच राहील पण टाइम वाढत राहील, कळलं. मग ही पोझिशन झाली तुमची रेस्टची, आणि एवढ्या पोर्शन मध्ये, एवढा पोर्शन बघा, इथून तर इथपर्यंतचा पोर्शन, या पोर्शन मध्ये काय झालंय, हा एक कर्वेचर आहे, स्ट्रेट लाईन नाहीये, काय आहे, कर्व आहे तो, आणि कर्व आला म्हणजे काय होतं, ऍक्सलरेशन फॉर्म होतो, आयदर ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता याच्यामध्ये काय होत होतं, ही कर्वेचर अशी येत होती, म्हणजे वाढत होतं ते वरती, मग स्पीड वाढते टायमानुसार, तर मग इथं पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन, आणि रेस्ट मध्ये यायचं म्हणजे तुम्ही काय करणार, तुमच्या स्पीडला काय करणार, कमी करणार ना. मग याच्याकडे भरपूर स्पीड होती, त्यानंतर त्यांनी त्याची स्पीड काय केली, कमी केली, मग स्पीड डिक्रीज करत गेला तो आणि इथं थांबला. मग इथं काय होतंय, रिटार्डेशन, या एवढ्या पिरियड मध्ये काय होतंय, रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सलरेशन, म्हणजे काय, म्हणजे वेलॉसिटी डिक्रीज होत चालली, कमी कमी होऊन ब्रेक, आणि वेलॉसिटी का कमी होते, ब्रेक मारल्या, मग डिस्टन्स वाढत चाललंय, पण डिस्टन्स वाढलं थांबणार नाही, कारण ब्रेक अचानक अप्लाय होत नाही, ब्रेक हळूहळू अप्लाय होतात, थोडं थोडं डिस्टन्स पुढे जाऊन थांबून जाईल, कळलं, इथं ब्रेक मारेल आणि थोडं डिस्टन्स पुढे जाऊन तो थांबून देईल. क्लिअर आहे का चार्ट, ऑनलाईन हो सर, चार्ट वरती लक्ष ठेवा, नॉलेज चार्ट वरतीच इम्पॉर्टंट आहे या चॅप्टर मध्ये, हे तुम्हाला 7वी 8वीला पण असेल, पण आता नवीन गोष्ट चार्ट आहे.
आता ऍव्हरेज वेलॉसिटी बघा, ऍव्हरेज वेलॉसिटी किंवा ऍव्हरेज स्पीड काय मुद्दा असेल की प्रत्येक वेळेला आपली वेलॉसिटी किंवा आपली स्पीड किंवा आपल्या कारची जे काय स्पीड वगैरे असते ती कंटिन्युअसली सारखीच नसते, ती कधी कमी जास्त कमी जास्त होत असते, कारण मध्ये ट्राफिक येते, मग समोर कोणती तरी गाडी येते आपण ब्रेक मारतो नंतर ऍक्सिलरेट करतो, मग कंटिन्युअसली आपलं मॅग्निट्यूड हमेशा कॉन्स्टंट असते का? कंटिन्युअसली चेंज होत राहणार, ठीक आहे. मग त्याची आपल्याला एक ऍव्हरेज गोष्ट काढावी लागते. आता इथे व्हेलॉसिटी हा कॉन्सेप्ट क्लिअर केलाय. व्हेलॉसिटी म्हणजे काय? ज्याला मॅग्निट्यूड असते आणि त्या मॅग्निट्यूड सोबत त्याला डायरेक्शन सुद्धा असते अशी जी गोष्ट असते त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक सांगितलं त्यांनी. हे तेच आहे पुन्हा डिस्प्लेसमेंट जे असतं इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं, त्या डिस्प्लेसमेंट वरती काय असतं डिपेंड असतं. डिस्प्लेसमेंटचा टाइम सोबत जर रेशो घेतला तर आपल्याला काय मिळते? व्हेलॉसिटी मिळते. आता इथे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्ट आहे बघा, महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा मुद्दा काय? रेक्टिलिनियर मोशन मध्ये रेक्टिलिनियर मोशन चालली आहे. आता चार टाइम बघा, सपोज हा डिस्प्लेसमेंट आणि हा टाइम आहे, इकडे टाइम असणार इकडे डिस्प्लेसमेंट असणार. कार जी जात आहे आपली, ती कार काही प्रत्येक वेळेस सारख्याच स्पीडने जाते, असला काही भाग नसतो. आता तुम्ही नीट बघा, हा कर्वेचर होतोय असा आणि नंतर ती जाऊन थांबून जाईल वाटल्यास, म्हणजे कंटिन्युअसली त्याची डिस्टन्स एका टायमामध्ये तो कंटिन्युअसली वेगवेगळा डिस्टन्स कव्हर करतो. म्हणजे पहिल्या सेकंडमध्ये त्यांनी फक्त काहीतरी 2 वगैरे कव्हर केलं असेल, दुसऱ्या सेकंडमध्ये तो 5 वगैरे कव्हर झाला, तिसऱ्या सेकंडमध्ये तो इथं आला, फोर्थ सेकंडमध्ये तो बघा कुठे गेलाय, म्हणजे तो मोठा मोठा डिस्टन्स कव्हर करायला लागून जातो. नंतर साईज वाढायला लागली बघा डिस्टन्सची, है ना. आता इथे येईल तर असं म्हणजे हे इथे येईल असं, म्हणजे कंटिन्युअसली थोडं स्मॉल हे बघा, तुम्ही थोडं जर इकडे लक्ष दिलं तर कळेल, आधी खूप स्मॉल होतं, नंतर वाढलं, नंतर गॅप वाढला, नंतर गॅप वाढला, पुन्हा गॅप वाढला, पुन्हा वाढला गॅप, पुन्हा वाढला गॅप, पुन्हा पुढचा वाढेल आणि वाढत जाईल. म्हणजे काय होते, टाइम तर इक्वल आहे पण डिस्टन्स इक्वल कव्हर होत नाही. यामुळे डिस्टन्स जर डिस्प्लेसमेंट जर डिफरंट डिफरंट किंवा डिस्टन्स जर डिफरंट डिफरंट कव्हर होईल तर आपण त्याला युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणणार का? नाही म्हणणार ना. आणि म्हणून मग इथे ऍव्हरेजची गरज पडते. ऍव्हरेजची गरज काय पडते? कारण प्रत्येक वेळेस तो सारखंच कव्हर नाही करत, मग आपल्याला काहीतरी ऍव्हरेज कळलं पाहिजे, ऍव्हरेज काय सगळ्यांचं मिळून. मग ऍव्हरेज कसं काढतो आपण? ऍव्हरेजची बेसिक प्रोसेस काय असते? सपोज तुम्हाला 3 सब्जेक्ट होते तुमच्याकडे, माझ्याकडे 3, 4 आणि 9 असं काहीतरी असे काहीतरी मार्क्स पडले मला 4 सब्जेक्ट मध्ये, ठीक आहे, आणि मला ऍव्हरेज काढायचे. हाऊ टू फाइंड ऍव्हरेज? काय करायचं, या सगळ्यांची काय करायची? सम. आणि त्या समला हे किती होते? 4. त्या 4 ने त्याला डिवाइड करून टाकेल. ऍव्हरेजची प्रोसेस असते. मग ऍव्हरेज काय करतो? या सगळ्यांचा मिडलची व्हॅल्यू काढतो. मग आपल्याला पण ऍव्हरेज व्हेलॉसिटी पाहिजे असते, जे टोटल कंबाईन सांगेल आपल्याला की बाबा आपण किती स्पीडने आलो. मग तशी कार बघा, इकडे ही वाढायला लागली, वाढायला लागली आणि नॉन युनिफॉर्म मोशन परफॉर्म करते. हा टाइम आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ तुम्हाला ए बी सी या 3 पॉईंट मध्ये तो घेणार. आता ए आणि बी पॉईंट त्यांनी दोन कन्सिडर केले बघायचं. म्हणजे 2 पॉईंट मध्ये तो चेक करतोय की याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी किंवा ऍव्हरेज स्पीड किती असणार. आता जर आपण एक स्मॉल 2 पॉईंट कन्सिडर केले, काय स्मॉल 2 पॉईंट, तर ते स्मॉल 2 पॉईंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे एक स्ट्रेट लाईन असतं. आता तुम्ही म्हणणार की सर हा तर कर्वेचर आहे, बरोबर ना. मग कर्वेचरला तुम्ही स्ट्रेट लाईन कसं काय म्हणू शकता? तर त्याचं कारण सांगतो की मी तुम्हाला काय म्हटलं, मी ए आणि बी हे कसं डिस्टन्स घेणार आहे? स्मॉल, खूपच स्मॉल. मग भरपूर स्मॉल डिस्टन्स घेतल्याने काय होतं, दोन कर्वेचरचा सर्वात स्मॉलेस्ट पार्ट एक स्ट्रेट लाईन असतो, कळलं का? हे बऱ्याच वेळेस झालेलं आहे डिस्कशन. आता अर्थ याचं बेस्ट एक्झाम्पल काय? अर्थ असते ते राऊंडेड आहे, पण आपण बघितलं की आपल्याला सरळ दिसते का? अर्थ राऊंडेड आहे, आपण अर्थ वरती उभे इथं आपण बघितल्यावरती असे राऊंड दिसायला पाहिजे होती की नाही? राऊंडेड आहे म्हटलं राऊंड दिसायला पाहिजे होती ना. आणि मग इथून काय दिसत नाही? पण मग का दिसत नाही? ते राऊंडेड दिसायला पाहिजे ना, राऊंडेड होती ना. मग मॅटर काय असतो? नाही, तुम्ही फक्त अर्थचा एक छोटासा पार्ट बघतात, ते फक्त 1 किलोमीटरचा, आणि अर्थचा सरकमफरन्स खूप मोठा आहे. मग मुद्दा असा आहे की बरेचसे शॉर्ट लाईन म्हणजे बऱ्याचशा छोट्या छोट्या लाईन मिळून एक कर्वेचर तयार होतो, कळलं का? आणि मग जर तुम्ही या पूर्ण कर्वेचरचा फक्त एक छोटासा पार्ट कन्सिडर केला आणि म्हटलं की आता ही लाईन कुठली, ही कुठली लाईन आहे मग आता? स्ट्रेट लाईन, कळलं? म्हणजे कर्वेचर तयारच होतो स्ट्रेट लाईन पासून. मग आपण इन्फायनाइटली स्मॉल कन्सिडर करतो,
स्मॉल डिस्टन्स घेतो, मग स्मॉल डिस्टन्स कर्वेचरचं सुद्धा काय म्हणून काम करतं, कळलं? म्हणून तो पॉईंट पुढे येतो. आता ए आणि बीच्या मध्ये, ए मध्ये त्याचा टाइम किती आहे 3 सेकंड, आणि डिस्टन्स किती कव्हर केलं होतं त्यांनी 10 मीटर, आणि बी पोझिशनच्या ठिकाणी टाइम किती आहे 7 सेकंड, आणि डिस्टन्स किती कव्हर केलं जवळपास 42 वगैरे काहीतरी समजा, ठीक आहे. मग एच्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट जे असतं त्याला X1 म्हणायचं, बीच्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट त्याला X2 म्हणायचं, एच्या ठिकाणचं टाइम त्याला T1 म्हणायचं, बीच्या ठिकाणचं टाइम त्याला T2 म्हणायचं, कळलं? फायनल इनिशियल, फायनल इनिशियल. मग डिस्प्लेसमेंट काय भेटेल इनिशियल आणि फायनलच्या मधला गॅप? मी इनिशियल किती होतं तुमचं X2 डिस्टन्स, हे किती होतं X1 होतं, यांच्यातला गॅप किती येईल X2 - X, कळलं? आणि टाइम, टाइमचा डिस्टन्स किती येईल T2 - T1. आपल्याला जर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर आपण काय करणार, व्हेलॉसिटी काय करणार, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम, व्हेलॉसिटी, कळलं? आता कसं असतं, प्रत्येक वेळेसला व्हेलॉसिटी ऍव्हरेजच आपल्या कामाची नसते, आपल्याला समटाईम इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी लागते. जसं की आता तुम्ही कार चालवत असताना तुमचा जो पॉइंटर असतो बघा, हे आपण किलोमीटर पर आवर मध्ये घेतो कारची व्हेलॉसिटी नॉर्मली, कारण मीटर पर सेकंड मध्ये खूप मोठी व्हॅल्यू येते म्हणून. आता इथे व्हिडिओमध्ये अजून तो आता पुढे इन्स्टंटेनियसची गप्पा करेल. एक्सप्लेनेशन चाललंय त्याचं ते, की ते एक्स डेल्टा एक्स म्हणजे काय, मग ते X2 - X1, मग ते 42 आलं होतं समजा इथं, आणि हे आलं होतं 10, मग त्याच्यातला गॅप किती आला 32, मग 32 हा तुझा चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे, मग चेंज इन टाइम पण काढणार तू, मग चेंज इन टाइम म्हणजे काय T2 - T1, मग T2 काय आलेलं तुमचं 7 सेकंड, आणि हे 3, मग किती टाइम आहे 4 सेकंड, मग तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय येईल, चेंज इन डिस्प्लेसमेंट पण चेंज इन टाइम, मग चेंज इन डिस्प्लेस 32, चेंज इन टाइम 4, यांचा आन्सर येतो 8 मीटर पर सेकंड. ही झाली तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी, कळलं? सोप आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असते बघा याच्यामध्ये, कधी कधी तुम्हाला स्लोप सांगितला जातो, म्हणजे हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍप्लिकेशन बघायला भेटेल. जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह चे ऍप्लिकेशन बघणार, दॅट टाइम तुम्हाला कर्वेचरचा जो स्लोप असतो, म्हणजे हा कर्वेचर आहे याचा स्लोप, याचा स्लोप म्हणजे काय, कुठल्याही पॉईंटच्या ठिकाणी जर आपण टँजेंट ड्रॉ केली त्या कर्वेचरला, काय ड्रॉ केली, टँजेंट, तर ती टँजेंटचा जो स्लोप असतो तो डेरिव्हेटिव्ह असतो, काय असतो, डेरिव्हेटिव्ह. आणि हा स्लोपचा स्लोप, स्लोप काय इंडिकेट करतो, किती इन्क्लाइन आहे, स्लोप काय इंडिकेट करतो, इन्क्लिनेशन,